जिल्हा परिषद विस्थापित संघर्ष समितीच्या वतीने 16 जुलै पासून जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सन 2018-19 मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेतील असंख्य त्रुटी व अनियमिततेची अखंड मालिका शाळा सुरू होऊन 1 महिना होऊन सुद्धा थांबायची चिन्हे दिसून येत नाही. अशातच संवर्ग 1 संवर्ग 2 मध्ये चुकीची माहिती भरून बदली अर्ज केलेल्या शिक्षकांच्या चौकशी बाबतीत कमालीची संत व संशयात्मक भूमिका पाहून हातात झालेले अन्यायग्रस्त विस्थापित शिक्षकांनी दिनांक 31 मे 2018 लाक्षणिक उपोषणानंतर पुन्हा एकदा शासनाकडे दाद मागण्यासाठी भव्य धरणे आंदोलनाचे आयोजन दिनांक 16 जुलै 2018 रोजी सकाळी 11 ते 5 यावेळी जिल्हा परिषद सोलापूर येथे आयोजित केले आहे. सदर आंदोलनाचे स्वरूप 16 जुलै रोजी धरणे आंदोलन. सदर आंदोलनाची शासन स्तरावर योग्य दखल न घेतल्यास 17 जुलै ते 22 जुलै 2018 दरम्यान साखळी उपोषण व अंतिम टप्प्यात 23 जुलै 2018 पासून अमरण उपोषण अशा प्रकारे असणार आहे असे जिल्हाध्यक्ष श्रीशैल कोरे यांनी सांगितले. पुणे विभागीय आयुक्त यांच्यापर्यंत आम्ही 7-7 दिवसाची म्हणजे वेळ मुदत देऊन आम्ही आमच्या मागण्या त्या शासनापर्यंत पोहोचवल्या. तरी देखील शासनाने कोणत्याही प्रकारची दखल या विस्थापित लोकांच्या संदर्भात घेतलेली नाही. पण प्रशासन देखील काय करतोय की जे खरोखरच पक्षघात झालेले लोक आहेत पण त्या लोकांकडे प्रमाणपत्र नाही पण त्यांच्याकडे फायली आहेत वैद्यकीय हे असलेली म्हणजे तपासणी चालू असलेली त्यांचे उपचार चालू असलेले चालता येत नाही कोणीही अजून वाकडे आहेत अशा लोकांना ट्रेस करतात की तुम्ही सध्या शाळा करता तर तुमची जी हे आहे संवर्ग 1 मधला लाभ घेतलेला तुम्ही शाळा करता ह्याचा अर्थ तुम्ही आता फिट आहात तर तुम्ही काय लाभ घेतला म्हणून त्यांना ज्या विचारलं जातं आणि त्यांच्या कागदपत्रांवर संशय व्यक्त केला जातो आणि जे भोगस आहेत म्हणजे फक्त प्रमाणपत्र ओरिजिनल पण त्यांना मात्र कोणत्याही प्रकारचे आजार किंवा कोणत्याही प्रकारचा अपंग नाही त्या लोकांना साधं चौकशीला देखील बोलवलं जात नाही ही सोलापूर जिल्ह्याची दुर्दैवाची बाब आहे. यावेळी संजय रोकडे कासार आदी उपस्थित होते.